आणि यानंतरची बातमी आहे बिपरजॉय चक्रीवादळाविषयीची। बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल जाणवू लागलेत। ढगाळ वातावरण तसंच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसतोय, त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त होते आहे। बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीमधल्या गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण आलं होतं। काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण नसलं तरी वाऱ्याचा वेग मात्र जास्त आहे, त्यामुळे किनारपट्टी भागात जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागात अलर्ट प्रसिद्ध केला। कोकण किनारपट्टी परिसरातून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। बिपरजॉय चक्रीवादळाचा थेट परिणाम कोकणातल्या किनारपट्टी भागावर होणार नसला तरी त्याचा प्रभाव सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागावरती दिसून येत आहे। आत्ता मी रत्नागिरीतल्या समुद्र किनारपट्टीच्या भागात उभा आहे आणि समुद्राला एकंदरीत उधाण आलेलं आहे। समुद्र खवळलेला जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे। मी इथल्या काही स्थानिक मच्छीमारांशी बोललो, स्थानिक रहिवाशांशी बोललो, ज्यांचं ज्ञान हे पारंपरिक आहे त्यावेळी त्यांनी असं सांगितलं, अर्थात सध्या वाऱ्याचा वेग आहे तो वाढलेला आहे आणि समुद्र जो खवळलेला दिसतोय तो ह्या चक्रीवादळाचाच प्रभाव आपल्याला इथं दिसून येतोय। सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग देखील काहीसा वाढलेला आहे आणि सध्याची परिस्थिती बघता, चक्रीवादळाची एकंदर परिस्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाने देखील इथल्या नागरिकांना काही सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। साधारणतः पुढच्या 2 दिवसांमध्ये पाऊस कोसळेल असा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे आणि एकंदरीत मध्यरात्री जे आहे ते जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये किंवा किनारपट्टी भागांमध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या बरसल्या आणि सध्या समुद्रातलं हे वातावरण पाहता किंवा किनारपट्टी भागातलं हे वातावरण पाहता मच्छीमार बांधव देखील आपल्या नौका ज्या त्या समुद्रामध्ये लोटत नाही आहेत आणि प्रत्येकाकडून खबरदारी घेतली जात आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।